बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम होते. यावेळी उपप्राचार्य प्रतिभा शेवाळे, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक जे एस बच्छाव, उपप्राचार्य विश्वास पगार, एम भालेराव, आर व्ही पगार, जयवंत याळीस व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत खालील विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. संस्कार पाटील, विवेक कोठावदे, सार्थक पवार, प्रणव शेवाळे, साईज गवळी, खंडेराव भांबरे, हर्षल दुकळे, अविनाश बागुला, अथर्व गवळी, व्याख्याते ए एम भालेराव यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती व इतर कार्यांची माहिती दिली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करणे तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन अशा विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हणतात असे प्रतिपादन करून विनम्र अभिवादन केले आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळी यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू, भगिनी व शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.